मालक व्हायचं स्वप्न बघा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इन्क्युबेटरची काळजी कशी घ्यावी. हे जे इन्क्युबेटर आहे हे खर तर कृत्रिम अंडी उगवणी मशीन आहे आणि या मशीन मधून पिल्लक कशी बाहेर निघतात हे आपण आधीच्या भागात बघितलंय. इन्क्युबेटर मध्ये अंडी कशी ठेवावी हेही आपण बघितलंय. आता ही आमची दुसरी बॅच म्हणजे आम्हाला बराचसा अनुभव आलेला आहे. खूप सारा अनुभव नाही पण जेवढा अनुभव आलाय तेवढा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे मालक व्हायचं स्वप्न बघताना आता ते काहीच सत्यात उतरताना गमा दिसतंय म्हणून आम्ही तुमच्या समोर हा व्हिडिओ सादर करतोय. आम्ही आता पिल्ल विकायला सुरुवात केली आहे. पहिली बॅच निघाली, दुसरी बॅच आता आज निघते आणि त्याच्यानंतर तिसरी बॅच जेव्हा येईल तेव्हा आम्ही अंडी कशी विकतोय तसेच आम्ही पिल्लही विकणार आहोत. आणि ही आमची पिल्ल काय दर्जाची असतील किंवा पिल्ल घेताना तुम्ही काय काळजी घ्यावी या संदर्भातले व्हिडिओ आपल्याला वारंवार आम्ही सांगू. आता आज आपण बघणार आहोत की ही जी मशीन आहे या मशीन मधून नेमकं आज किती पिल्ले बाहेर येत आहेत आणि या मशीनची आम्ही आतापर्यंत घेतलेली काळजी ही कशी असणार आहे. आता आपण बघूया म्हणजे पहिल्यांदा आम्ही 28 नोव्हेंबरला ही जी बॅच टाकली होती त्याच्यामध्ये 16-12 आम्हाला 18 दिवस पूर्ण झाले. हे टर्निंग ह्याच्या काय ते बंद केलं होतं. जे फिरायचं जे होतं ज्याला आपण म्हणतो की अंडी घोळवणं ते बंद आपण केलं होतं आणि आज 19 डिसेंबर आहे. 19 डिसेंबरला 21 दिवस पूर्ण झाले आणि आपण पिल्लांचा आवाज येतोय आणि म्हणून आपण आज ती पिल्ल काढून पाहणार आहोत. नेमकं काय परिस्थिती या पिल्लांची असेल आतमध्ये ते आपण आज बघणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही त्या पिल्लांसाठी काही ट्रे आणलेले आहेत. हे जे ट्रे आहेत त्याच्यामध्ये आपण ती पिल्ल घेणार आहोत. आता आपण ही जी मशीन आहे ती आपण उघडतोय आणि काय परिस्थिती ती बघतो. तुम्ही जर बघित असाल तर मोठ्या प्रमाणावर पिल्ल ही आलेली आहे. ही पिल्ल तुम्ही बघा अगदी बाहेर निघण्याची ती तयारी करता आहे आणि आपण एक एक पिल्ल उचलून घेऊ म्हणजे तुमच्याकडे त्याच्यात एक एक उचलून ठेवायचं तेवढा हे पिल्लू बाहेर आलेलं आहे. काय एक 25-25 पिल्ल याच्यामध्ये बाहेर ही कोंबडी ज्या पद्धतीने अंड उभवते त्याच पद्धतीने ही मशीन अंडी उभवते आणि त्याच्यामधून पिल्ल बाहेर काढते. कोंबडी ज्या पद्धतीने 21 दिवस आपल्या पंखाखाली ही अंडी ठेवते तीच परिस्थिती या अंडी उभवणूक मशीनमध्ये केलेली आहे. एक प्रकारे निसर्गाची केलेली ही नक्कल आहे आणि कृत्रिम पद्धतीने इन्क्युबेटरमध्ये अंडी कशी उभवली जातात आणि त्यातून पिल्ल कशी बाहेर पडतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. कोंबडी एकाच वेळी 15 ते 20 फक्त अंडी उभवते आणि इथे मात्र जशी मशीन असेल म्हणजे माझी मशीन आहे 275 अंडी उभवण्याची आहे. 275 अंडी एकाच वेळेस उभवण्यात ठेवतो आपण आणि त्याच्यातून ती पिल्ल बाहेर पडतात. या उभवणी यंत्राची रचना ही कोंबडीच्या उभवणी यंत्राप्रमाणे केलेली असते. त्याच पद्धतीने ही पिल्ल ही बाहेर निघतात आणि ती मशीनमधून बाहेर येतात. कोंबडी जशी 21 दिवस अंड्यावर बसून पिल्ल काढते तसं हे मशीन 21 दिवस अतिला ऊब देऊन ती पिल्ल बाहेर काढते. आता आपण इन्क्युबेटरमधनं ही पिल्ली आपण बाहेर काढतोय. खूप चांगल्या प्रकारे पिल्लांची गुणवत्ता आहे आणि पिल्ली आता बाहेर येत आहेत. आमचे जे कर्मचारी आहेत ते ही पिल्ली सगळे बाहेर काढतायत इन्क्युबेटरमधून. कोंबडी जशी 21 दिवस अंडी उगवणी बसून पिल्ल बाहेर काढते तसंच मशीनमधूनही 21 दिवसांनी पिल्लंही बाहेर पडतात. आता 21वा दिवस आहे पिल्ल बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. 21 दिवस योग्य ते तापमान ठेवलं जातं. म्हणजे आम्ही पूर्णतः ती मशीन जी आहे ती ॲटोमॅटिक आहे त्यामुळे तापमान बरोबर राखलं गेलं आहे. स्वच्छ आणि ताज्या हवेचा पुरवठा केला जातो. आम्ही घरातीलच खिडकीजवळ बघितलं असेल तर त्या खिडकीच्या शेजारी आपण ही मशीन ठेवली होती. त्यामुळे बाहेरची हवा येते म्हणजे दुसऱ्या मजल्यावर माझं घर आहे दुसऱ्या मजल्यावर येणारी जी हवा आहे ती आतमध्ये येते आणि त्याचबरोबर हवा बाहेर सोडण्यासाठी जे कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर सोडण्याची व्यवस्था ही मशीनमध्ये केलेली आहे. अंड्याभोवती ठराविक आर्द्रता ठेवण्यात येते आणि कोंबडी जशी अंडी रोज फिरवते तशीच व्यवस्था या यंत्रामध्ये केलेली आहे. म्हणजे अंड्यामधील बलक एका बाजूला राहून वाढत्या गर्भाला इचा पोचू नये म्हणून टर्निंग ह्याच्यावर ठेवलेला असतो. म्हणजे यंत्रामध्ये ठराविक उष्णता कायम राखण्यासाठी एक स्टॅबिलायझर असतं त्याची सोय त्याच्यामध्ये केलेली असते. उष्ण तापमान कमी जास्त झाल्यास मात्र गर्भामध्ये पिल्लांचा मृत्यू होतो. वरच्या भागामध्ये एक छिद्र आहे आणि त्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर निघतो.
आर्द्रता कायम राखण्यासाठी पाण्याचं भांडं, म्हणजे तुम्हाला ते लाल कलरचं जे भांडं दिसतं इथे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी रोज कमी जास्त झाल्यानंतर ते आपल्याला बदलायचं असतं. एवढं लक्षात ठेवायचं, कारण पाण्याची आर्द्रता जी आहे ती टिकून राहावी. कारण आर्द्रता जर नसली तर त्याचा प्रॉब्लेम पिल्लांना येतो. या भांड्यातील पाणी संपले की ते पुन्हा पुन्हा भरायचं असतं. यंत्रामध्ये प्रत्येक तासाला, म्हणजे ठराविक अंशामधून अंडी ही फिरवण्याची सोय असते. म्हणजे जी कोंबडी घोळवते, कोंबडी पंखाने अंडी घोळवते, चोचेने अंडी फिरवते, तशी ती त्याची सोय केलेली आहे. मशीन वापरताना आता एक लक्षात ठेवायचं की ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे, ते निर्जंतुक करायचं आहे. आणि अंडी ठेवताना ही सगळी अंडी पुसून घ्यायची आहेत. अंडी निवडताना ती कोंबडा आणि कोंबडी यांच्या मिलनातून तयार झालेलीच अंडी आपण घेतली पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा काय होतं की कोंबडा जर कोंबडीबरोबर गेलेला नसला आणि खाण्याची जी अंडी आहेत त्याला बऱ्याच वेळा कोंबडी फक्त अंडा देते, कोंबड्याची त्याला गरज नसते. म्हणजे आपल्याला एक गैरसमज असतो की कोंबड्याशिवाय कोंबडी अंडं घालू शकत नाही. तसं काही नाही आहे. कोंबडी 6 महिन्याची झाली की ती अंडं घालते. मतलब त्या अंडं हे पिल्लांसाठी उपयुक्त नसतं. कोंबडा आणि कोंबडीचं जेव्हा मिलन होऊन जे पिल्लू अंडं बाहेर येतं त्याच्यामधूनच पिल्लू बाहेर येतं. म्हणून 7 दिवसांच्या आतमधली जी अशी अंडी असतील आणि कोंबडा कोंबडीच्या मिलनमधली अंडी जी असतील ती आपण या हॅचिंग मशीनसाठी किंवा या हॅचरीसाठी वापरायची असतात. 7 दिवसापर्यंतचीच अंडी, म्हणजे 8वा दिवस जर झाला असेल तर ते अंडे घेऊ नये. आपण प्रत्येक अंड्याची नोंद ठेवली पाहिजे. अंडी विकत घेतानाही लक्षात ठेवलं पाहिजे की 7 दिवसांच्या आतीलच अंडी ही मशीनसाठी वापरायची असतात. अंड्याला आपण पाणी लावायचं नसतं. म्हणजे अंडी फक्त एक साधा ओळा फडका जो असतो त्या ओळ्या फडकांची पुसून घ्यायचे असतात. वाकड्या आकाराची पातळ कवचाची ही अंडी घ्यायची नसतात. म्हणजे अंड्याचं वजन साधारणतः 55 ग्रॅम असावं. म्हणजे आम्ही प्रत्येक अंडं जे आहे ते मोजून घेतलेलं आहे की 55 ग्रॅमच्या वर किंवा 55 ग्रॅम जर अंडं असेल तर ते घ्या. छोटं अंडं घेतलं तर त्याचा परिणाम पिल्लांवर होतो. आर्द्रतेसाठी मशीनमध्ये थंड पाण्याची भांडी आपण भरून ठेवली पाहिजेत. पाणी संपलं की पुन्हा भरलं पाहिजे आणि भांडं केव्हाही रिकामं ठेवू नये. कारण आर्द्रता योग्य नसेल तर अंड्याचं कवच हे टणक बनतं आहे आणि त्याच्यातून त्या कवचामधून पिल्लू बाहेर येऊ शकत नाही, ते गुदमरून मरते. म्हणजे आपण बघितलं असेल की इथे पिल्लं सहज बाहेर आलेली आहेत, म्हणजे ती काही मृत्यूदंडा झालेला नाही. कारण त्याला पाण्याची सोय केली होती आम्ही. मशीन ही रात्रंदिवस चालू ठेवायची असते. लाईट गेली तर इन्व्हर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था ही तुम्हाला करावीच लागते. लाईट बंद झाली तर मात्र काही खरं नाही आहे. अंड्यामधून पिल्लू यायची जी गॅरंटी नाही आहे. अंडी मशीनमध्ये ठेवल्यानंतर ती 6व्या आणि 12व्या दिवशी लाईटच्या प्रकाशामध्ये तपासून घ्यावी. म्हणजे ज्या अंड्यामध्ये आपला जीव वाढताना दिसतोय तो जर वाढलेला दिसला तर ती अंडी ठेवावी आणि ज्या अंड्यांमध्ये जीव वाढलेला दिसत नाही ती अंडी काढून टाकावी. म्हणजे साधारणतः 15% अंडी ही साधारणतः खराब निघतात असं एक मानलं जातं. त्या अंड्यातून जीव निघत नाही. आणि मशीनमध्ये 18 दिवसांमध्ये अंडी जशी फिरत राहतात मात्र 18व्या दिवसानंतर त्यांचं टर्निंग हेचर जे आहे ते आपल्याला बंद करायचं असतं. त्यामुळे मऊ कवच जे कवच असतं ते व्यवस्थित राहतं. आणि पुढचे 3 दिवस, म्हणजे 18 दिवसाला आपण टर्निंग हेचर बंद केलं, फिरवणं बंद केलं, त्याच्यानंतर ते पुढचे 3 दिवस म्हणजे 21 दिवसांपर्यंत ते फिरता कामा नये. कारण ते 18 दिवशी आपण टर्निंग हेचर बंद करून ठेवायचं. पुढचे 3 दिवस काही टर्निंग हेचर ती घोळवायची किंवा ती फिरवायची अंडी गरज नसते. त्यामुळं आर्द्रता जी आहे ती आर्द्रता जर व्यवस्थित राहिली तर ते कवच मऊ राहतं. कवच फोडून सहज पिल्लू बाहेर येतं. पिल्लू जे आहे ते येताना रुंद टोकाकडे चोच मारून छिद्र पाडतं. म्हणजे अंड्याचं जे रुंद टोक आहे तिथे स्वतः टोच मारतं आणि मग ते बाहेर येतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असली तरी आतून आली पाहिजे. तसं हे कोंबडीचं पिल्लू आहे ते आतून येतं आणि आतून आलेलं पिल्लू बघा तुम्ही सगळी पिल्लं ही व्यवस्थित खाता पिताना म्हणजे अगदी सहज खेळताना दिसत आहेत. अगदी चांगल्या प्रकारे पिल्लांची वाढ झालेली दिसते आणि मशीनमध्येही ती पिल्लं आपल्याला फिरताना दिसत आहेत. आता कवच आणि पिलास जोडणारी जी नाळ असते ती नाळ कवचामध्ये जो पातळ पापुत्रा आहे त्याला चिकटलेली असते. त्यामुळे 21 दिवस जीव त्या कवचाद्वारे आणि त्या कवचाला जोडलेल्या नाळेद्वारे पोसला जातो. त्याच्यानंतर नालेवाटे त्याला रक्त पुरवठा होतो. म्हणून बऱ्याच वेळा पिल्लास बाहेर आल्यानंतर आपल्याला रक्त लागलेलं दिसतं. 21 दिवसामध्ये या पिल्लांची वाढ जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला दिसते. ती पूर्ण वाढ झालेली जी पिल्लं असतात ही पूर्ण वाढ झालेली पिल्लं ही आपण ब्रुडिंग रूममध्ये नेतो. पिल्लांचे सर्व अवयव हे पांढऱ्या बलकामधून तयार होतात.
पांढऱ्या बलकानंतर ते पिवळा बलक जो आहे तो आपल्या शरीरात ओढते आणि त्याचा उपयोग जन्मानंतर अन्न म्हणून होतो. त्याच्यामुळे जन्मानंतर पिल्लू हे 48 तासांपर्यंत अन्न पाण्यापासून अगदी जिवंत राहू शकतं. म्हणजे त्यांना आता आपल्याला पाणी द्यायची गरज नाही आहे, त्यांना अन्न द्यायची गरज नाही आहे. आपण जेव्हा ते ब्रुडिंग रूममध्ये नेऊ, जेव्हा त्यांची तिथे पुन्हा एकदा कृत्रिम पद्धतीने त्यांना उष्णता आपण देण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस सुद्धा त्यांना अन्न देण्याची गरज असते, त्यांना पाणी द्यायची गरज असते. मशीनमध्ये अंडी उगवण्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत. म्हणजे एकाच वेळेस आपल्याला एकाच वयाची पिल्लं मिळतात. म्हणजे आता ही 21 दिवस झाले, 21 दिवसाचीच ही पिल्लं आहेत, त्याच दिवशी ती बाहेर आलेली आहेत. म्हणजे एकाच दिवसाची आपल्याला पिल्लं मिळतात. मशीन नेहमी आपण स्वच्छ आणि निर्जंतुक करतो, त्याच्यामुळे कोंबडीमार्फत जे येणारे रोग असतात, म्हणजे कोंबडी काय करते, अंड्यावर बसते आणि त्याच्यानंतर ती फिरायला जाते किंवा खायला जाते आणि पुन्हा येऊन बसते. त्याच्यामुळे ती इतरांच्या संपर्कात येते, इतर कोंबड्यांच्या संपर्कात येते आणि ती संपर्कामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या घडतात आणि मग रोग येण्याची शक्यता असते. इथे मशीनमध्ये तो प्रकार नसतो. मशीनमध्ये आपण निर्जंतुकीकरण केलेलं असतं, नेहमी ती पुसलेली असते, अगदी चांगल्या प्रकारे त्याची काळजी घेतलेली असते, म्हणून तिला रोग येण्याची या पिल्लांना येत नाहीत. कोणत्याही वेळेस अंडी उबवणं आपल्याला शक्य होतं. म्हणजे जेव्हा आपल्याला अंडी असतील तेव्हा आपण ती अंडी त्याच्यामध्ये टाकू शकतो. कोंबडी खुडूक होईल तेव्हाच कोंबडीखाली अंडी आपण ठेवू शकतो. इथे मात्र मशीनमध्ये पाहिजे तेवढी अंडी आपल्याला ठेवता येतात. पिल्लं निघण्याचं प्रमाण हे खूप मोठं आहे, त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या परवडतं. म्हणजे बऱ्याच वेळा कोंबडी जी अंडी घालते ती सगळ्याच वेळेस ती कोंबड्यावर तिथं मिलन झालेलं नसतं. बरीचशी अंडी ही फलित झालेली नसतात, ती अनफर्टिलायझर असतात आणि अनफर्टिलाइज अंडी जी असतात त्यातून पिल्लू बाहेर निघत नाही. त्यामुळे कोंबडीच्या खाली ठेवलेली अंडी जी असतात त्याच्यातून पिल्लं निघण्याचं प्रमाण हे कमी असतं. इथे मात्र पिल्लांचं प्रमाण आहे ते तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतं. मशीन ही बिनचूकपणे कार्य करते, त्याच्यामुळे पिल्लांना चांगल्या प्रकारे सगळं आरोग्यदायी असं वातावरण त्याच्यामध्ये मिळतं. पिल्ले बाहेर आल्याबरोबर आम्ही त्यांना मॅरेक्स लस देणं आता सुरू केलेलं आहे, म्हणजे त्यांना रोगांची लागण होत नाही. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि याची जर काळजी घेतलीत तर तुमच्या लक्षात येईल की खूप चांगल्या पद्धतीने आपली ही मशीन काम करताना आपल्याला दिसेल. जे आता बरीचशी पिलं ही बाहेर आलेली आहेत, हे जे आपण बघतोय ते साधारणतः कवच, अंड्याची कवच जी आहेत ती कवच बाहेर निघालेली आहेत. तर तुम्ही जर अशा पद्धतीने जर अंड्यांची आणि पिल्लांची जर काळजी घेतली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि आता हीच पिल्लं, म्हणजे आम्ही आमच्या आता बॅच निघायला सुरुवात झाली, हीच पिल्लं आम्ही विक्री करणार आहोत आणि त्या विक्रीमधून आम्ही स्वतः मालक बनणार आहोत. याच्यामध्ये तुले काढलं आहे, तर तुझी मध्ये टाक अंड्याची जी कवच आहेत ती कवच बाहेर काढली आता जात आहेत मशीनमधून, पिल्लं बाहेर काढली जात आहेत. अगदीच चांगल्या प्रकारे पिल्लांचं निर्माण ह्या
सुश्वी एग्रोच्या इन्क्युबेटरमधून झालंय आणि ही पिल्लं आता आमची ब्रूडर रूममध्ये जातील आणि ब्रूडर रूमची काळजी कशी घेतली जाते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. खरं तर आधी हे सगळे व्हिडिओ झालेले आहेत आणि त्या व्हिडिओमधून आम्ही काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ज्यावेळेस आम्ही ही पिल्ली विक्रीला काढू किंवा विक्रीसाठी आपण देऊ ज्याला आपण देणार आहोत त्यांनी जर त्यांची ब्रूडर रूम जर चांगली नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे आमच्याकडून पिल्लं आम्ही ज्यांनाच विकत देऊ ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे ब्रूडर रूम असेल किंवा ते चांगल्या तापमानात पिल्लांना ठेवू शकतात. पूर्ण ते आता ट्रे जो आहे तो आता बाहेर आलेला आहे. त्याच्यामधून जी पिल्लं आहेत ती आता बाहेर निघत आहेत. म्हणजे बऱ्यापैकी अंडी फुटलेली आहेत आणि त्या अंड्यामधून बरोबर 21व्या दिवशी म्हणजे निसर्गाचा नियमच ठरलेला की 21 दिवस ते मागे पुढे होत नाही. म्हणजे आज 19 डिसेंबरला 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही जेव्हा ती मशीन उघडली त्यावेळेस त्याच्यामधून पिल्लं ही बरोबर बाहेर आलेली दिसत आहेत. म्हणजे निसर्ग कुठलाच नियम जो आहे तो मागे पुढे करत नाही. ते निसर्ग निसर्गाच्या प्रमाणे चालत असतो आणि त्याच्यामुळं ही जी पिल्लं जी आहेत ती अत्यंत सदृढ आणि चांगल्या प्रकारे दिसत आहेत.